जूनियर हो तुम दोनों, कितने में? 120 रुपये। मुरन्नू माझा आवाज येतोय का चेक करसान एक वेळा? मुरन्नू माझा आवाज येत असेल तर मला एक कमेंट बॉक्स मध्ये थम देसान। चला मुरन्नू आपण लेक्चरला सुरुवात करून देऊ। बघा मुरन्नू आपण आजच्या लेक्चरमध्ये बघा 11वीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे मुरन्नू, या पुस्तकामधले मुरन्नू आपण प्रश्न घेणार आहोत। आकांक्षा माझा आवाज येत आहे का एक वेळ चेक करशील, मला थम देशील म्हणजे मी लेक्चरला सुरुवात करतो। मुलांनो लक्ष देसान, हे 11वीच्या पुस्तकामधले आपण प्रश्न काढलेले आहे आणि हे प्रश्न मुलांना आपल्याला परीक्षेसाठी एनआरएसाठी एक्झामसाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचे असणार। तर लेक्चरला सुरुवात करतो, काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये ई नोट करसान। सर्वात पहिले बघू मुलांनो, लेट्स क्रॅक एमपीएससी भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी जगदीश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। त्यानंतर मुलांनो बघा, ऑन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर बघितलं तर फ्री ऑनलाईन टेस्ट आणि स्कॉलरशिप या दोन्हीसाठी मुलांनो बघा सकाळी 10 वाजता, त्यामध्ये बघा मुलांनो सोमवार मंगळवार आणि बुधवार या 3 दिवस मुलांनो तुम्हाला फ्री ऑनलाईन टेस्ट असणार। आणि या ऑनलाईन टेस्टमध्ये बघितलं मुलांनो तर सर्व PYQ प्रश्न असणार, जे प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे। या टेस्टनुसार मुलांनो तुम्हाला एक वास्तविक तुम्हाला माहिती पडणार की एक्झॅक्टली राज्यसेवा या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि या प्रश्नावरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशासुद्धा ठरवता येणार। त्यासाठी या फ्री ऑनलाईन टेस्ट असतात मुलांनो, लक्ष राहू दिसान, सोमवार मंगळवार आणि बुधवार सकाळी 10 वाजता। त्याचबरोबर 19 तारखेला मुलांनो एक स्कॉलरशिप टेस्ट होती, ही तुम्ही द्यायला पाहिजे आणि आता तुम्ही नसेल दिली तर तुम्ही मुलांनो जी नेक्स्ट असणार तीसुद्धा तुम्ही देऊ शकता। त्यानंतर बघा ऑन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवरचे फीचर बघू। सर्वात पहिलं बघितलं तर सर्व लेक्चर मुलांनो लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे आणि हे तुमच्या मोबाईल आणि त्याचबरोबर लॅपटॉप या दोन्ही पण माध्यमावरून तुम्ही बघू शकता मुलांनो। त्याचबरोबर बघितलं तर तुम्ही फक्त एक सबस्क्रिप्शन घेतलं तर त्यामध्ये तुम्ही राज्यसेवा कंबाईन त्यामध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज या सर्व बॅचेस तुम्ही करू शकता मुलांनो फक्त एका सबस्क्रिप्शनवर। त्याचबरोबर प्रत्येक विषय शिकवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर तुम्हाला ऑन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर आहे। त्याचबरोबर मुलांनो MPSCचा आपल्याला ज्या प्रत्येक एक्झामचा जो सिलॅबस दिलेला आहे हा पूर्ण सिलॅबस मुलांनो इथं कव्हर केला जातो। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा डाऊट क्लिअरिफिकेशन सेशन, विद्यार्थ्यांचे जे डाऊट असतात हे क्लिअर करण्याचा सेशनसुद्धा ऑन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर होतात। आणि सर्वात महत्त्वाचा मुलांनो लाईव्ह टेस्ट, जसं सपोज बघितलं आपण 1000 विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली तर या टेस्टमध्ये महाराष्ट्रातली तुमचा किती रँक आहे हे सुद्धा तुम्हाला इथे माहिती पडते। आणि प्रत्येक लेक्चरची मुलांनो जे तुम्हाला PDFसुद्धा मिळतात मुलांनो, म्हणजे लिहिण्यापेक्षा तुम्हाला सोयीस्कर तुम्हाला PDFसुद्धा तिथे अवेलेबल होतात। त्याचबरोबर मुलांनो आपण अभ्यास कसा करायला पाहिजे, प्रत्येक विषयाचे प्रश्न कसे येतात यासाठी काही तुम्हाला मार्गदर्शक व्हिडिओसुद्धा तिथे अवेलेबल होतात मुलांनो। त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण लेक्चरला सुरुवात करू। चला दत्ता ओके नमस्ते, दत्ता नमस्ते, माझा आवाज येत आहे सर्वांना? ओके पहिला प्रश्न बघू। प्रश्न थोडंसे मुलांनो आपण पहिले मुलांनो 15 ते 20 प्रश्न आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरचे घेऊ। पहिले मुलांनो 15 ते 20 प्रश्न संयुक्त महाराष्ट्रावरचे घेऊ आणि मग नंतर आपण समाज सुधारकावरचे घेऊ। चला ठीक आहे मुलांनो, पहिला प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांनी भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणत्या वर्षी केली होती? लोकमान्य टिळकांनी मुलांनो पहिला इसवी सन 1915, 1917, 1919 की 1921? ओके सर्वात पहिलं उत्तर आहे दत्ता, वेल डन दत्ता। याचं उत्तर बघितलं मुलांनो आपण तर 1915 मध्ये मुलांनो लोकमान्य टिळकांनी भाषावर प्रांतरचनेची मागणी केली होती। थोडंसं आपण बघा भाषावर प्रांतरचना याबद्दल थोडीशी माहिती बघू। जसं बघा म्हणलो भाषावरची प्रांतरचना बघितलं तर 20व्या शतकात बघितलं म्हणलो तर सर्वात पहिले लोकमान्य टिळकांनी 1915 त्यानंतर बघितलं म्हणलो तर NCHKEDKAR यांनी बघा मराठी भाषा बोलणारी सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी असा त्यांचा विचार होता।
हे पण लक्ष दिसा म्हणणं ग ची केडकर. त्यानंतर 1915 मध्ये लोकमान्य टिळकांनी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला भाषावर प्रांत रचना. लोकमान्य टिळकांनी एक लक्ष दिसा म्हणणं 1916 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ सुरू केली होती. तर दोन्ही पण लक्ष ठेवसान 1915 1916 म्हणजे अभ्यास करायला सोपं पडते. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान बघा मुलांनो, बेडगाव साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणी संबंधाचा ठराव कोणत्या वर्षी सहमत केला. मुलांनो तुम्ही बघितलं असेल प्रिव्हियस इयरचे प्रश्न, यामध्ये बघा आपल्याला बेडगाव साहित्य संमेलनावर एक तरी प्रश्न असतोच मुलांना. आता इथे बघा, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव कोणत्या वर्षी सहमत केला. उत्तर देत चला म्हणणं थोडस लवकर लवकर. दत्ता दत्ता आकांक्षा उत्तर देत चला म्हणणं. चला दत्ताने पहिलं दिलं, दत्ता पहिलं उत्तर चूक आहे. याचं उत्तर म्हणणं 12 मे 1946. मुलांनो लक्ष देसान, आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली होती मुलांनो 1960 मध्ये, पण संयुक्त महाराष्ट्राची मागणी मुलांनो बघा 12 मे 1946 यापासून सुरू झाली होती मुलांनो बेळगाव साहित्य संमेलनापासून. तर थोडंसं लक्ष राहू देसान, महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. हां मुलांनो बघा, बेळगाव साहित्य संमेलनाबद्दल आपण बघितलं तर बघा 12 मे 1946 मध्ये बेळगाव येथे हे संमेलन पार पडलं. या संमेलनामध्ये बघा म्हणून संयुक्त महाराष्ट्राची मागणीचा ठराव सहमत करण्यात आला. आणि 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली होती. दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, एक प्रांत निर्माण करण्याचा ठराव यामध्ये मुलांनो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर मुंबई मध्य प्रांतातील मराठी भाषिक, मराठवाडा आणि गोमत या सर्वांचा काय म्हणतो प्रदेशांचा समावेश मुलांनो. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे थोडंसं लक्ष राहू देसान, बेळगाव साहित्य संमेलनावर आपल्याला एक प्रश्न नेहमी येतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान बघा, महाराष्ट्र एकीकरण परिषदेत महाराष्ट्र मराठी भाषिक प्रांत निर्माण करण्याचा ठराव कोणत्या वर्षी सहमत केला. मुलांनो मराठी भाषिक प्रांत निर्माण करण्याचा ठराव कोणत्या वर्षी सहमत केला. 24 जुलै 1946, 26 जुलै 1946, 28 जुलै 1946 का मुलांनो 30 जुलै 1946. ओके चला मुलांनो थोडंसं उत्तर देत चला. ओके दत्ता बरोबर आहे, दत्ताने पहिलं उत्तर दिलं. याचं उत्तर येतो मुलांनो 28 जुलै 1946. ओके दत्ता बरोबर आहे, त्यानंतर आकांक्षा बरोबर आहे, ओके नीता बरोबर आहे, वेल डन. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघितलं तर बघा, भाषा प्रांत रचना संदर्भात धार कमिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर बघितलं तर भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलत होते, पण आपल्याला मुलांनो भाषावर प्रांत रचना करायची की नाही यासाठी धार कमिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली. पहिला 27 जून 1947, 28 जून 1947 की 19 जून 1947 की 20 जुलै 1946. ओके सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर आकांक्षा दत्ता दोघांचं पण थोडंसं मिस झालं मुलांनो. याचं उत्तर येथे बघितलं आपण, याचं उत्तर येते मुलांनो 17 जून. मुलांनो लक्ष देसान 17 जून 1947 मध्ये मुलांनो 19 जून नाही आहे मुलांनो, 17 जून आहे, 17 जून आहे. नीता आकांक्षा थोडंसं बघून घेऊ. मुलांनो बघा, धार कमिशनसाठी लक्ष देसान बघा, संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुलांनो 17 जून 1947 रोजी धार कमिशनची स्थापना केली. कोणी केली होती मुलांनो तर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. भाषावर प्रांतरचनासाठी संदर्भात न्यायमूर्ती के एन धार यांच्या अध्यक्षतेखाली मुलांनो या कमिशनने काम केले. धार कमिशनने मुलांनो 10 डिसेंबर 1948 रोजी दिलेल्या अहवालावर भाषावर प्रांत रचनेचा विरोध दर्शवला. तर हे लक्ष दिसा मुलांनो 10 डिसेंबर 1948. ठीक आहे ठीक आहे, ओके ओके चला पुढचा प्रश्न घेऊ. ओके ओके ठीक आहे ठीक आहे, थोडंसं मिस झालं असेल. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, हा आत्ताच आपण बघितला. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघितलं तर JVP समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली. मुलांनो जे
त्यानंतर मित्रांनो व्ही आणि पी या समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? थोडंसं लवकर लवकर उत्तर देत चला मित्रांनो, थोडं लवकर लवकर उत्तर देत चला. ओके, याचं उत्तर बघितलं मित्रांनो तर बघा 29 डिसेंबर 1948. मुलांनो 29 डिसेंबर 1948 रोजी मुलांनो जे व्ही पी या समितीची मुलांनो स्थापना करण्यात आली होती. थोडंसं आपण माहिती बघू. बघा जे व्ही पी समिती ही बघा एक त्रिसदस्य समिती होती. या समितीमध्ये बघा जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, त्यानंतर मुलांनो बघितलं सरदार वल्लभभाई पटेल आणि पटाभी सीतारामन यांचा या समावेश होता मुलांनो जे पी व्ही समितीमध्ये. यावर बघा मुलांनो भाषावर प्रांत रचना करण्याचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी या समितीची स्थापना केली होती. आणि या समितीने बघा मुलांनो, परंतु या समितीने योग्य वेळ नसल्याची शिफारस केली. म्हणजे मुलांनो भाषावर प्रांत रचना करण्याची मुलांनो जे पी व्ही या समितीने काय केली होती, नकार दिला होता. नकार, थोडासा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्ष राहू द्या. ठीक आहे, चला समजलं सर्वांना मुलांनो. पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान बघा नागपूर करार कोणत्या वर्षी करण्यात आला? मुलांनो नागपूर करार कोणत्या वर्षी करण्यात आला? 24 सप्टेंबर 1953, 26 सप्टेंबर 1953, 28 सप्टेंबर 1953 की 30 सप्टेंबर 1953? ओके, दत्ता बरोबर आहे पहिला. श्रेया एक नंबर दिला. क्यू टी क्यू आर रितेश दत्ता याचं उत्तर येते मुलांनो 28 सप्टेंबर 1953 या रोजी मुलांनो नागपूर करार करण्यात आला. थोडंसं नागपूर कराराबद्दल ॲडिशनल माहिती बघू. मुलांनो बघा नागपूर करार बघितलं तर 28 सप्टेंबर 1953 रोजी मुलांनो ही बघितलं तर नागपूर येथे बघा एकत्र आले आणि यांनी म्हटलं होतं मुलांनो भाषिक जनतेचे राज्य स्थापन करण्याची या करारात मागणी करण्यात आली. आणि या करारामध्ये एक महत्त्वाचं होतं मुलांनो की बघा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात यावी. तर लक्ष राहू सांग पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यासह मुलांनो. आणखी ते एक गोष्ट मुलांनो महत्त्वाची की आपल्या जे विधानसभेचे एक वर्षातील एक अधिवेशन नागपूर येथे भरवावे. आता हे कोणची मुलांनो तर हिवाळी अधिवेशन आपण बघितलं तर नागपूर येथे भरण्यात होते मुलांनो. तर थोडंसं लक्ष राहू देसान दोन्ही पण गोष्टी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघा फाजल अली कमिशनची, त्याला म्हणतो राज्य पुनर्रचना आयोग, ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुलांनो राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा 27 डिसेंबर 1953, 29 डिसेंबर 1953 की 31 डिसेंबर 1953 की 30 सप्टेंबर 1953? ओके, सर्वात पहिलं उत्तर रंगनाथ आकांक्षा वेल्डन आकांक्षा. त्यानंतर नेक्स्ट बघितलं दत्ता श्रेया वेल्डन. श्रेयाचं उत्तर बरोबर आहे म्हणून याचं उत्तर येते 29 डिसेंबर 1953. 53 मुलांनो बघितलं तर फाजल अली कमिशनची स्थापना केली फाजल अली. ठीक आहे मुलांनो, समजलं सर्वांना. थोडंसं बघू, ॲडिशनल माहिती बघू. बघा मुलांनो राज्य पुनर्रचना आयोग, भारत सरकारने 29 डिसेंबर 1953 रोजी बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. आणि हे मुलांनो बघा न्यायमूर्ती एस फाजल अली या कमिशनचे अध्यक्ष होते. आणि या मग राज्य पुनर्रचना आयोगाला मुलांनो फाजल अली कमिशन असं त्याला नाव देण्यात आलं. आणि 10 डिसेंबर 1955 रोजी मुलांनो या अहवालाने मुंबई द्विभाषिक राज्य करण्याची शिफारस केली होती. हा पण प्रश्न महत्त्वाचा मुलांनो, मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करण्याची शिफारस कोणी केली? तर मुलांनो फाजल अली कमिशनने 10 ऑक्टोबर 1955. महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडंसं लक्ष राहू द्या. ठीक आहे, समजलं मुलांनो, समजत आहे मुलांनो. त्यानंतर बघा 13 नोव्हेंबर 1947 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीने रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर प्रचंड मोठा मोर्चा काढला.
मुलांनो, संयुक्त महाराष्ट्र समितीने कोणाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा मोर्चा काढला होता? याचं उत्तर मुलांनो सर्वांनी उत्तर देत चला, सर्वांनी उत्तर देत चला. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर बघा, सरसेनापती बापट. सरसेनापती बापट यांनी मुलांनो बघितलं तर संयुक्त महाराष्ट्र समितीने यांच्या कामात तो प्रतापगडावर काय केला होता? सॉरी सॉरी सॉरी, माझं चुकलं, थोडंसं चुकलं. मुलांनो लक्ष देसा बघा, मुलांनो प्रतापगडावर मोर्चा कोणी काढला? त्याचं उत्तर येते बघा, भाई माधवराव बांगल यांनी. मुलांनो सर सेनापती बापट नाही आहे, सॉरी सॉरी अमृता नाही आहे, याचं उत्तर आहे भाई माधवराव बांगल यांनी. थोडंसं लक्ष द्या मुलांनो, प्रतापगडावरील मोर्चा बघितला तर मुलांनो बघितला तर प्रताप काम तो शिव छत्रपती यांचा मुलांनो अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू 30 नोव्हेंबर 1947 रोजी प्रतापगडावर येणार होते मुलांनो. तर या मोर्चात बघितलं मुलांनो तर एस एम जोशी, जयवंत टिळक, अत्रे, उद्धवराव पाटील इत्यादी नेते सहभागी झाले होते. तर थोडंसं लक्ष द्या, हा एक चांगला महत्त्वाचा प्रश्न मानलो, प्रतापगडावरचा मोर्चा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष द्या बघा, मुंबई महानगरपालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव रिकामी जागा यांनी मांडला. मुलांनो महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा ठराव कोणी मांडला होता? ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे दत्ता आकांक्षा. वेल डन दत्ता आकांक्षा. आणखी मुलांनो याचं उत्तर येते बघितलं तर शंकरराव देव. शंकरराव देव यांनी मुलांनो बघा संयुक्त महाराष्ट्राचा काय म्हणतो ठराव मांडण्यात आला होता. थोडंसं बघता येते मुलांनो या महानगरपालिकेमध्ये बघितलं मुलांनो, या महानगरपालिकेमध्ये बघितलं मुलांनो, सॉरी एक सेकंड मुलांनो, संयुक्त महाराष्ट्राचा म्हटलेला मुलांनो शंकरराव देव नाही आहे. याचं उत्तर येते बघा आचार्य अत्रे. आचार्य अत्रे यांनी मुलांनो केला होता. तर एक तर लक्ष द्या, थोडंसं समजून घ्या, थोडंसं लक्ष द्या, बरेचसे विद्यार्थ्यांनी उत्तर चुकीचं दिलं. शंकरराव देव हे मुलांनो काय होते? अध्यक्ष होते मुलांनो संयुक्त समितीचे. आणि आपल्याला विचारलेलं मुलांनो मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा ठराव कोणी मांडला? त्याचं उत्तर मुलांनो आचार्य अत्रे. आचार्य अत्रे यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये मांडलेला ठराव आहे. आणि हा ठराव मुलांनो 50-30 मतांनी मंजूर झाला होता. मुलांनो किती मंजूर? लक्ष द्या मुलांनो 50-30 मतांनी. ठीक आहे, समजलं सर्वांना? ओके, पुढचा प्रश्न घेऊ मुलांनो लक्ष द्या सर्वांनी. मुलांनो बघा, कोणत्या समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू करण्यात आल्या? मुलांनो सुबोध पत्रिका कोणत्या समाजामार्फत सुरू करण्यात आल्या? ओके, चला सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर बघा मिलिन आहे. त्यानंतर संतोष, पूजा, आशिष, वेल्डन. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं आपण तर बघा मुलांनो कोणत्या समाजाने सुबोध पत्रिका सुरू केल्या? तर याचं उत्तर येते मुलांनो प्रार्थना समाज. प्रार्थना समाज यांची स्थापना बघितलं तर मुलांनो आत्माराम पांडुरंग. आत्माराम पांडुरंग यांनी याची स्थापना केलेली आहे मुलांनो प्रार्थना समाज. थोडंसं लक्ष ठेव सांग. चला पुढचा प्रश्न घेऊ.
नेक्स्ट टाइम काळजीपूर्वक लक्ष देसान बघा. हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्म सुधारणा करण्याचे कार्य कोणत्या समाजाने हाती घेतले होते? मुलांनो धर्म सुधारणा करण्याचे कार्य कोणत्या समाजाने हाती घेतले होते? तर मुलांनो आर्य समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज की मानव धर्म समाज. सर्वात पहिलं उत्तर आश्रय आश्रयांचं बरोबर आहे. याचं उत्तर आहे तुम्हाला बघितलं तर प्रार्थना समाज. मुलांनो प्रार्थना समाज आणि मुलांनो हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्म सुधारण्याचे कार्य केले होते. तर थोडंसं लक्ष राहू दिसा मुलांनो धर्म सुधारण्याचे कार्य प्रार्थना समाज. ठीक आहे, ज्यांना आर्य समाज वाटत असेल त्यांनी चूक आहे मुलांनो. आर्य समाज आणि हिंदू धर्म नाही आहे, वैदिक वैदिक धर्मातील मुलांनो वैदिक वैदिक लक्षात राहू दिसान म्हणजे लक्ष राहणार नितासला. ठीक आहे, चूक समजली सर्वांना. ओके, त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान काळजीपूर्वक बघा. मजुराची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणारी सोशल सर्व्हिस लीग ही संस्था कोणी स्थापन केली? मुलांनो सोशल सर्व्हिस लीग ही संस्था कोणी स्थापन केली? ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे बघितलं नीता. थोडंसं लवकर लवकर उत्तर देत चला मुलांनो. दत्ताश्रेया वेल डन, दत्ताश्रेया मिलिन मिलिन. त्यानंतर नेक्स्ट बघितलं दत्ता जोशी ओल्डन. याचं उत्तर येतो मुलांनो नाम जोशी. नाम जोशी यांनी मुलांनो बघा सोशल सर्व्हिस लीग याची स्थापना केली होती मुलांनो मुंबई, मुंबई या शहरामध्ये. थोडंसं पाठ राहू देसान दोन्ही गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान बघा. देशसेवेसाठी निर्भय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? मुलांनो भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? पहिलं उत्तर आहे मुलांनो न्यायमूर्ती रानाडे, लोकमान्य टिळक, नामदार गोखले की आचार्य आगरकर. ओके, सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर जयदीप आशिष पूजा दत्ताश्रेया. याचं उत्तर आहे मुलांनो नामदार गोखले. नामदार गोखले यांनी मुलांनो भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. नामदार गोखले यांच्या म्हणण्यानुसार महात्मा गांधी यांनी मुलांनो बघितलं तर 1916 मुलांनो भारतभर दौरा केला होता. भारतभर दौरा मुलांनो आणि नामदार गोखले यांना महात्मा गांधी आपले गुरु मानत होते, गुरु राजकीय गुरु. तो थोडंसं लक्ष राहू द्या. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो काळजीपूर्वक लक्ष देसान. कोणत्या समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते? कोणत्या समाजाने मुलांनो ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते? प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज की मानव धर्म समाज. ओके, जयदीप श्रेया. त्यानंतर नेक्स्ट आहे दत्ता. दत्ता बरोबर आहे दत्ता. त्यानंतर रेंजर पूजा. मुलांनो याचं उत्तर आहे बघा प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाने मुलांनो ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते. प्रार्थना समाजमध्ये मुलांनो लक्ष देसान आत्माराम पांडुरंग हे प्रमुख होते मुलांनो. थोडंसं लक्ष राहू देसान आत्माराम पांडुरंग. ठीक आहे, ओके. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघितलं तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय मुलांनो? स्वामी मुलांनो दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? पहिला मोहन प्रकाश तिवारी, मोहन वामन जोशी, मूळ शंकर कसनदास तिवारी का मूळ शंकर मिश्रा. ओके, वेल डन. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं वेल डन वेल डन वेल डन. पूजा दत्ता आशिष त्यानंतर आकांक्षा हर्षवर्धन. याचं उत्तर आहे मुलांनो मूळ शंकर कसनदास तिवारी. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुलांनो लक्ष देसान आर्य आर्य समाजाची स्थापना केली होती मुलांनो. आर्य समाजाची स्थापना थोडंसं लक्ष राहू द्या. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघितलं तर बघा वैदिक धर्माचे पुनर्जीवन करण्यासाठी कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली? मुलांनो वैदिक धर्माचे पुनर्जीवन करण्यासाठी कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली? पहिला आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज की मानव धर्म समाज. ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे जयदीप. त्यानंतर एम पी सी स्टडी. त्यानंतर दत्ता श्रेया इमुरुत काय हर्षवर्धन रेशमा विल्डन. याचं उत्तर आहे तुम्हाला बघितलं
तर बघा आर्य समाज, आर्य समाजाची स्थापना मुलांनो स्वामी स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुलांनो मुंबई येथे केली होती. मुंबई थोडंसं लक्ष राहू द्या दोन्ही पण गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघितलं तर आर्य समाजाची शाखा महाराष्ट्राबाहेर कोणत्या शहरात सुरू करण्यात आली. मुलांनो आर्य समाजाची शाखा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली, मुंबई, पुणे, कराची की लाहोर. ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे जत्ता, जयदीप, आशिष, पूजा, श्रेया. वेल्डन याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर लाहोर. लाहोर या ठिकाणी मुलांनो त्याची वाली एक शाखा सुरू करण्यात आली होती आणि स्थापना झाली होती मुलांनो मुंबईमध्ये. आणि मुलांनो त्याची वाली एक बाहेर एक शाखा कुठे मुलांनो तर लाहोरमध्ये. ठीक आहे, चला समजत आहे मुलांनो. त्यानंतर बघा आर्य समाजाने महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय चालवले. मुलांनो महाविद्यालय कोणत्या ठिकाणी चालवले मुलांनो, पहिला आहे मुंबई, सोलापूर, कोल्हापूर की तिन्ही पण मुलांनो. ओके, पहिलं उत्तर आहे एमपीएससी एके राजनाथ वेल्डन. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर बघा तिन्ही पण मुलांनो बघितलं तर मुंबई, कोल्हापूर आणि सोलापूर या तिन्ही पण ठिकाणी मुलांनो आर्य समाजाने आपले उच्च शिक्षणाचे महाविद्यालय चालवले. तर हा प्रश्न मुलांनो येऊ शकतो परीक्षेमध्ये, थोडंसं लक्ष राहू द्या. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान बघा बहुजन समाजास धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे कोणत्या समाजाचे प्रमुख उद्दिष्ट होते. मुलांनो धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे प्रमुख उद्दिष्ट कोणाचे होते मुलांनो, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज की मानव धर्म समाज. ओके, चला सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर भरपूर जणांनी दिलं, संकेत, हर्षवर्धन, अनुराधा, रेश्मा, आशिष, वैक्य, पूजा, आकांक्षा. याचं उत्तर आहे मुलांनो सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना बघितलं तर 1873 मध्ये मुलांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. थोडंसं लक्षात राहू द्या 1873. त्यानंतर नेक्स्ट बघितलं बघा कोणत्या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या उद्दिष्टाची चर्चा केलेली आहे. सत्यशोधक समाजाच्या उद्दिष्टाची चर्चा कोणत्या ग्रंथात केलेली आहे, ब्राह्मणाचा कसब, सार्वजनिक सत्य धर्म, गुलामगिरी का तिन्ही पण. ओके, जयदीप पहिलं उत्तर दिलं ए के दत्ता वेल्डन. याचं उत्तर येतो मुलांनो ऑप्शन क्रमांक 4. मुलांनो सार्वजनिक सत्य धर्म हा बघितला तर मुलांनो शेवट एक शेवटचा काय होता मुलांनो ग्रंथ होता. हा एक लक्षात ठेवू देसान. महात्मा ज्योतिबाई फुले यांचा शेवटचा ग्रंथ कोणता मुलांनो, तो सार्वजनिक सत्य धर्म. थोडंसं लक्ष राहू देसान. हा पण प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांनो रिकामी जागा नंतर शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन केले. सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी केले मुलांनो. इथं दोन बरोबर उत्तर आहे मुलांनो, इथं दोन सारखे उत्तर आहे तर किती करतो 1911. मुलांनो एक सारखे होतं तर इथं 1911 केलं. ओके, सर्वात पहिलं आकांक्षा, तृप्ती, संकेत वेल्डन दत्ता. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर याचं उत्तर येते 1911. 1911 मुलांनो शाहू महाराज यांनी कोल्हापूर येथे मुलांनो एक शाखा सुरू केली आणि मुलांनो सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन केले. तर थोडंसं लक्ष राहू दे सांग दोन्ही गोष्टी ठीक आहे का. ओके मुलांनो एक सेकंद मुलांनो मी फक्त तुम्हाला 10 सेकंद मुलांनो 10 सेकंद फक्त नवीन बॅचेसबद्दल समजून सांगतो आणि मग नंतर आपण पुन्हा प्रश्न घेऊ. तर मुलांनो बघा ऑन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर बघा जून महिन्यामध्ये काही नवीन बॅचेस सुरू झालेले आहे, त्याबद्दल बघा. फक्त 10 मिनटं सांगतो आणि नंतर मग प्रश्न आपण घेऊ. मुलांनो बघा यशाची किल्ली ही एक कंबाईनसाठी मुलांनो इंटिग्रेटेड बॅच 16 जूनपासून सुरू झालेली आहे आणि ही बॅच बघितली मुलांनो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी असणार. आणि तुम्ही 2022 साठी अभ्यास करत असेल
तर तुम्हाला नक्की महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटरचा या बॅचमध्ये तुम्हाला फायदा होणार. त्यानंतर मुलांनो एक अभिनव नावाची एक कॉम्प्रेसिव्ह फाउंडेशन कोर्स आहे मुलांनो MPSC चा. यामध्ये मुलांनो MPSC चे ज्या पण एक्झाम आहे या सर्व एक्झामचा तुमचा अभ्यास होणार मुलांनो. फाउंडेशन म्हणजे तुम्ही आत्ता नवीन अभ्यासाला सुरुवात केली असेल तर तुम्हाला या फाउंडेशन बॅचचा तिथे नेमका फायदा होणार. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर बघा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला ग्रामर यासाठी एक सेपरेट पेपर असतो. त्यासाठी मुलांनो एक स्पेशल ग्रामरची बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण हे दोन्ही पण व्याकरण तिथे कम्प्लीट होणार. त्यानंतर मुलांनो यशाची किल्ली ही बॅच बघा 23 जूनपासून सुरू होणार आहे. आणि हे मुलांनो फुल लेंथ इंटिग्रेटेड बॅच आहे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेची. तुम्ही कंबाईनचा अभ्यास 2022 साठी असो की 2021 साठी तर तुम्हाला नक्की या बॅचचा तिथे फायदा होणार. त्यानंतर बघितलं राज्यसेवा PSI STI ASO आणि डिपार्टमेंटल PSI या सर्व एक्झामसाठी फक्त तुम्हाला एक सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्ही सर्व बॅचेस तिथे करू शकता. ओके थँक्यू व्हेरी मच. आता आपण लेक्चरला सुरुवात करू. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघितला म्हणून आपण तर बघा नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिक्त सम्राट होते हे विधान कोणाचे आहे म्हणून. हे विधान कोणाचे न्यायमूर्ती रानाडे गोखले जांभेकर की आचार्य अत्रे. सर्वात पहिलं उत्तर दिलं दत्ता. वेल डन. याचं उत्तर दत्ता श्रेया किरण आशिष MPSC पूजा जयदीप एल डन. याचं उत्तर आहे मुलांनो आचार्य अत्रे. आचार्य अत्रे यांनी मुलांनो नाना शंकर शेठ यांना अनभिक्त सम्राट असे म्हटले होते. नाना शंकर शेठ यांनी मुलांनो बघा 1852 मध्ये बॉम्बे मुलांनो बघा बॉम्बे असोसिएशन ही पहिली राजकीय संघटना स्थापन केली होती. पहिली राजकीय थोडंसं लक्ष ठेवा. ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघा स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून कोणी आपल्या घरी मुलांनो मुलींसाठी शाळा सुरू केली. मुलांनो आपल्या घरी मुलींसाठी शाळा कोणी केली होती सुरू. नाना शंकर शेठ पंडिता रमाबाई रमाबाई रानाडे की यापैकी नाही. ओके बऱ्याचशा जणांचं वेगळं उत्तर वेगवेगळे येत आहे. याचं उत्तर मुलांनो नाना शंकर शेठ. नाना शंकर शेठ यांनी मुलांनो आपल्या घरी यांनी मुलांनो स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून शाळा सुरू केली होती. त्यानंतर मुलांनो नाना शंकर शेठ यांनी बघा सतीबंदीचा कायदा जो होता मुलांनो 1830 मध्ये यांनी मुंबईमध्ये याच्यासाठी काय केला प्रयत्न केला होता. नाना शंकर शेठ यांनी मुलांनो लक्ष दिसा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मुलांनो नाना शंकर शेठ यांना मुलांनो जस्टिस ऑफ पीस ही सुद्धा पदवी दिली होती. ही पदवी दिली होती तर दोन्ही पण गोष्टी पाठ ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. ओके पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट बघा शिक्षण पूर्ण झाल्यावर कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी पदावर रजू झाले होते मुलांनो. डेप्युटी सेक्रेटरी पदावर कोण रजू झाले होते मुलांनो काळजीपूर्वक उत्तर देसान भाऊ दाजी लाड वीरा शिंदे भास्करराव जाधव की बाळशास्त्री जांभेकर. ओके श्रेया पहिलं उत्तर दिलं नंतर मिलिन त्यानंतर MPSC जयदीप अमृता. याचं उत्तर आहे मुलांनो बाळशास्त्री जांभेकर मुलांनो यांनी डेप्युटी सेक्रेटरी पदावर त्यांनी काम केलं होतं. बाळशास्त्री जांभेकरांनी बघा मराठीतलं पहिलं वृत्तपत्र मुलांनो दर्पण हे सुरू केलं होतं. म्हणून त्यांना मुलांनो आपण काय म्हणतो दर्पणकार म्हणतो. का म्हणतो दर्पणकार. थोडंसं लक्ष राहिलं दोन्ही पण गोष्टी बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो काळजीपूर्वक लक्ष देसान बाळशास्त्री जांभेकर कोणत्या कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली. मुलांनो असिस्टंट प्रोफेसर म्हणून कोणत्या कॉलेजमध्ये त्यांनी नोकरी केली. फर्गुसन एल्फिस्टन बॉम्बे कॉलेज की यापैकी नाही. ओके दत्ता पहिलं उत्तर दिलं. दत्ता किरण संकेत रेशमा राजवर्धन आकांक्षा विल्डन. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर एल्फिस्टन कॉलेजमध्ये मुलांनो बाळशास्त्री जांभेकर यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले.
त्यानंतर मुलांनो बाळशास्त्री जांभेकर यांची नेमणूक करण्यात आली होती. मुलांनो नेमणूक नेमणूक मुलांनो जस्टिस मुलांनो जस्टिस ऑफ पीस जस्टिस ऑफ पीस या नावाने त्यांची काय केली होती नेमणूक केली होती मुलांनो या पदावर. थोडंसं लक्ष द्या मुलांनो पदवी वेगळी आहे पदवी वेगळी आहे पण बाळशास्त्री जांभेकरांची नेमणूक केली होती मुलांनो नेमणूक थोडंसं लक्ष राहू दे. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण बघा बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणत्या विषयाची पुस्तके लिहिली नाही मुलांनो कोणत्या विषयाची पुस्तकं लिहिली नाही. पहिला समाजशास्त्र छंदशास्त्र नीतीशास्त्र की व्याकरण. ओके सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर श्रेया अनुराधा वेल्डन अनुराधा. त्यानंतर नेक्स्ट बघितलं पूजा आकांक्षा पूजा आकांक्षा याचं उत्तर येते ना नो समाजशास्त्र. समाजशास्त्र हे बाळशास्त्री जांभेकरांनी पुस्तक लिहिले नाही मुलांनो त्यांनी बघा छंदशास्त्र नीतीशास्त्र व्याकरण हे तीन पुस्तक त्याचबरोबर इतिहास त्यानंतर मुलांनो भूगोल आणि गणित या विषयाची त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर थोडंसं पाठ राहू दिसन म्हणणं बाळशास्त्री जांभेकर ठीक आहे. चला चूक समजली मुलांनो चूक समजली सर्वांना चूक समजली. चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघितलं आपण तर बघा 17 मे 1846 रोजी कोणत्या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू झाला म्हणणं यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला रत्नागिरी राजापुरी कोंगुर्ले की बनवेश्वर. ओके सर्वात पहिलं उत्तर आहे श्रेया तुकाराम श्रेया तुकाराम वेल्डन श्रेया तुकाराम तृप्ती त्यानंतर अनुराधा नवनाथ संकेत नीता पूजा याचं उत्तर येते मुलांनो बनवेश्वर बनवेश्वर या ठिकाणी मुलांनो बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म मृत्यू झाला होता. आणि बघा रत्नागिरीमधील राजापुरी राजापुरीतील पोंगुर्ले येथे त्यांचा जन्म झाला होता मुलांनो 6 जानेवारी मुलांनो 6 जानेवारी 1812 आणि 1812 जन्म मुलांना 1846 त्यांचा मृत्यू म्हणजे यांचा कमी वेळामध्ये सॉरी कमी वयामध्ये यांचा मृत्यू झाला होता. तर बनवेश्वर लक्ष ठेवा जन्म आणि मृत्यू दोन्ही पण ठीक आहे समजलं मुलांनो. त्यानंतर नेक्स्ट बघितलं शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानात नवाबाचे शिक्षक म्हणून कोण काम केले मुलांनो नवाबाचे शिक्षक म्हणून कोणी काम केले. ओके पहिलं उत्तर दिलं तुकाराम तुकाराम अजय त्यानंतर नीता श्रेया त्यानंतर आदित्य. मुलांनो याचं उत्तर बघितलं तर बघा दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर या मुलांना नवाबाचे शिक्षक म्हणून काम केले. दादोबा नव दादोबा तरखडकर यांनी मुलांना लक्ष देसान भिल्लांचा मुलांना भिल्लांचा जो उठाव होता या उठावाचा त्यांनी बिमोड केला होता. त्यानंतर मुलांना दादोबा तरखडकर यांना मुलांना डेप्युटी कलेक्टर या पदावरती रजू होती मुलांना सुरतमध्ये. तर तिन्ही पण गोष्टी पाठ ठेवा दादोबा तरखडकर मुलांना ठीक आहे समजलं सर्वांना. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर दादोबा पांडुरंग यांच्या कार्याची पोच म्हणून सरकारने त्याला कोणती पदवी दिली मुलांना दादोबा तरखडकर यांना पोच म्हणून मुलांना कोणती पदवी दिली. त्यानंतर बघा जस्टिस ऑफ पीस सर राव बहादूर की यापैकी नाही. ओके सर्वात पहिलं उत्तर आहे तुकाराम श्रेया सं अजय अजय किरण जयदीप एम पी एस सी सचिन तृप्ती रसिका नेता वेल्डन याचं उत्तर आहे मुलांना बघितलं तर राव बहादूर. आणि दादोबा पांडुरंग यांनी मुलांना डेप्युटी कलेक्टर आणि भिल्लांचा बंड ह्या दोन गोष्टी लक्षात राहू द्या म्हणजे यावर प्रश्न येऊ शकतो राव बहादूर. त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांना बघा सुरत येथे दादोबा पांडुरंग यांनी बघा मुलांनो कोणा मानवधर्म सभा कोणत्या वर्षी स्थापन केली. दादोबा तरखडकर यांनी मुलांनो सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना कोणत्या वर्षी केली 1844 1814 1882 की मुलांनो 1849. ओके सर्वात पहिलं उत्तर आहे एम पी एस सी नीता रेशमा मिलिंद त्यानंतर मिलिंद याचं उत्तर आहे मुलांनो 1844
1844 मध्ये मुलांनो त्यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. दादूबा पांडुरंग यांचा जन्म बघितला मुलांनो तर 9 मे 1914 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मुलांनो 17 ऑक्टोबर 1982 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा, जन्म 14 मृत्यू मुलांनो 82. ठीक आहे, समजलं मुलांनो. ओके, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट बघा मुलांनो, दादोबा पांडुरंग यांनी मुलांनो बघा परमहंस सभेची स्थापना कुठे केली. दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभेची स्थापना कुठे केली मुलांनो, सूरत, मुंबई, पुणे की अहमदनगर. ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे अजय. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर अनुराधा, श्रेया, दत्ता, जयदीप, गौरी, वेल्डन, गौरी, सचिन, रसिका. याचं उत्तर आहे मुलांनो मुंबई. मुंबई या ठिकाणी मुलांनो परमहंस सभेची त्यांनी स्थापना केली होती. कधी केली होती मुलांनो तर 1849 मध्ये त्यांनी स्थापना केली होती मुलांनो मुंबई येथे. तर थोडंसं लक्ष राहू द्या दोन्ही गोष्टी. ओके ओके, चला ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट आहे मुलांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या मुलांनो, प्रश्न समजत आहे, सराव चांगला होत आहे मुलांनो, प्रश्न समजत आहे, चांगला सराव होत आहे. बघा, आधुनिक ज्ञान आणि शिक्षण विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे समाजाला पटवून देणारे समाजसुधारक कोण मुलांनो, कोण समाजसुधारक कोण. ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे तुकाराम श्रेया. त्यानंतर नेक्स्ट बघितलं अजय, आकांक्षा, अनुराधा, दत्ता. ओके, याचं उत्तर आहे मुलांनो दादोबा तरखडकर यांनी सांगितलं होतं मुलांनो शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. थोडंसं लक्ष राहू देसान. ओके ओके, चला गौरी चुकलं, थोडंसं लक्ष राहू देसान. ओके ओके, ज्यांचं चुकलं त्यांनी थोडंसं काय करा, चुकी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान, बाळशास्त्री जांभेकर यांचे वर्गमित्र कोण ते बघा, दर्पण आणि दिग्नदर्शक यात लेखन करत होते. मुलांनो बाळशास्त्री जांभेकर यांचे वर्गमित्र कोण ते दर्पण आणि दिग्नदर्शक यामध्ये लेखन करत होते. दादोबा पांडुरंग, भाऊ दाजी लाड, भाऊ महाजन, विष्णुबुवा ब्रह्मचारी. ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे अजय, तुकाराम, दत्ता किरण, मिलिंद, रेशमा. याचं उत्तर बघितलं मुलांनो, बऱ्याचशा जणांचं वेगळं उत्तर येत आहे. याचं उत्तर आहे भाऊ दाजी लाड यांनी मुलांनो बघितलं तर लक्ष द्या मुलांनो हे बॉम्बे, थोडंसं लक्ष द्या, बॉम्बे असोसिएशनचे मुलांनो चिटणीस होते. भाऊ दाजी लाड यांनी बघा कुष्ठरोगावर मुलांनो त्यांनी औषध शोधलं होतं. भाऊ दाजी लाड यांनी मुलांनो बघा धन्वंतरी या नावाने त्यांची ओळख होती. ये जेवढी पण मी माहिती सांगितली यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे, तर थोडंसं पाठ राहू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघा, भाऊ महाजन यांनी कशातून सामाजिक विषयावर लेखन केले मुलांनो. भाऊ महाजन यांनी कोणत्या याच्यावर लेखन केले. पहिला आहे प्रभाकर, ज्ञानदर्शन, दर्पण की दिग्नदर्शक. ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे बघितलं तर दत्ता, मिलिंद. ओके, वेल्डन. याचं उत्तर आहे मुलांनो बघा ज्ञानदर्शन या विषयावर त्यांनी सामाजिक विषयावर काय केले होते लेखन मुलांनो. थोडंसं लक्ष राहू देसान, भाऊ महाजन मुलांनो. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव काय होते. भाऊ महाजन खानदेश, भाऊ महाजन कुडमेते की भाऊ महाजन कुटे की यापैकी नाही. ओके, किरण पहिलं उत्तर आहे, दत्ता, किरण, दत्ता, संजय, राजू. याचं उत्तर आहे तुम्हाला लक्ष देसान बघा भाऊ महाजन कुटे हे त्यांचे पूर्ण नाव होते मुलांनो. आणि यांचा जन्म बघितला तर मुलांनो कुलाबा आणि जिल्हा मुलांनो रायगड येथे झाला होता. तर दोन्ही पण लक्ष राहू देसान, भाऊ महाजन कुटे मुलांनो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर भाऊ महाजन यांच्या साप्ताहिक प्रभाकर
साप्ताहिकात कोण हिंदू धर्माला उद्देशून लेखन केले त्याला शतपत्रे असे म्हणतात. म्हणजे मुलांनो बघा, भाऊ महाजन यांच्या साप्ताहिकामध्ये कोणी लेखन केले त्याला आपण शतपत्रे असे म्हणतो मुलांनो, त्या लिखाणाला. काळजीपूर्वक उत्तर देसान. ओके ओके, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. याचं उत्तर मुलांनो लोकहितवादी. लोकहितवादी यांचं नाव होतं मुलांनो बघितलं तर देशमुख. देशमुख थोडंसं पाठ राहू दे सर म्हणून लोकहितवादी. ठीक आहे, ओके. पूजा बरोबर आहे, रसिका बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणून लक्ष देसान बघा, लोकाच्या निष्क्रियतेवर टीका करून कृतिशील बनले पाहिजे असा आग्रह धरणारे समाज सुधारक कोण. म्हणून बघा, लोकांनी कृतिशील बनले पाहिजे असा आग्रह धरणारे समाज सुधारक कोण. ओके, रसिका पहिलं उत्तर दिलं. रसिका दत्ता. रसिका दत्ता, वेल डन. त्यानंतर मिलिन राज्यवर्धन, याचं उत्तर आहे मुलांनो भाऊ दहाजी लाड. भाऊ दहाजी लाड यांनी मुलांनो लोकांनी कृतिशील बनले पाहिजे असे त्यांचा आग्रह होता. थोडंसं लक्षात राहू द्या मुलांनो भाऊ दहाजी लाड. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पूजा बरोबर आहे. मुलांनो चांगला सराव होत असेल, चांगला सराव होत असेल तर एक वेळा व्हिडिओला लाईक करून देसान मुलांनो. व्हिडिओला लाईक करून देसान. उद्यासुद्धा 7:30 आपण राज्यघटना घेणार आहोत. उद्या आपण राज्यघटना घेणार आहोत, त्याचा तुम्हाला मेसेज येण्यासाठी सर्वांनी लाईक करून देसान एक वेळा. पुढचा प्रश्न मुलांनो बघितलं तर बघा, महाराष्ट्रातील एक डॉक्टर विद्यापंडित आणि संशोधक आणि समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे सुधारक कोण. मुलांनो कोण मुलांनो, पहिले बघितलं तर दादा पांडुरंग, भाऊ दाजी लाड, भाऊ महाजन, विष्णुबुवा ब्रह्मचारी. ओके मुलांनो, व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. जाऊ मुलांनो व्हिडिओला लाईक करणं विसरत नका. जाऊ. ओके ओके ओके, चला. याचं उत्तर येते मुलांनो भाऊ दहाजी लाड. भाऊ दहाजी लाड हे मुलांनो डॉक्टर होते. डॉक्टर होते म्हणूनच त्यांनी बघत मुलांनो कुष्ठरोगावर त्यांनी काय केलं होतं, औषधं शोधलं होतं. म्हणून तर त्यांना आपण धन्वंतरी, धन्वंतरी असे मुलांनो त्यांना आपण ओळखतो. तर दोन्ही पण गोष्टी पाठराव देसान भाऊ दहाजी लाड. ठीक आहे ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर बघा, भाऊ दहाजी लाड यांचे पूर्ण नाव काय होते. भाऊ दहाजी लाड यांचे पूर्ण नाव काय होते मुलांना. हां हां, दत्ता बरोबर आहे, दत्ता बरोबर आहे. पुढे बघू ना आपण, पुढे बघू. चला, मिलिन बरोबर आहे, राजकन्या सॉरी राजवर्धन, MPSC श्रेया, आदित्य, राजू, सचिन, वेल्डन. याचं उत्तर येते मुलांनो रामचंद्र विठ्ठल लाड. भाऊ दाजी लाड यांचा जन्म बघितलं मुलांनो तर 7 सप्टेंबर 1824 गोवा, गोवा येथील मुलांनो मांजरे, मांजरे या गावी त्यांचा जन्म झाला होता मुलांनो. आपल्याला जन्माचे ठिकाण यावर प्रश्न विचारतात मुलांनो, तर थोडंसं लक्ष राहू देसान. भाऊ दाजी लाड कुठे, गोवा मांजरे या ठिकाणी. ठीक आहे ओके, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघा, भाऊ दहाजी लाड, भाऊ दहाजी लाड यांनी कोणत्या कॉलेजात विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले. भाऊ दहाजी लाड यांनी मुलांनो कोणत्या कॉलेजात विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले. पहिला मुलांनो फर्ग्युसन, एल्फिस्टन, ग्रेड मेडिकल की यापैकी नाही. सर्वात पहिलं उत्तर आहे श्रेया. श्रेया, पूजा, पूजा, राजवर्धन, MPSC. मुलांनो बघा चुकत आहे थोडंसं. याचं उत्तर येते एल्फिस्टन. एल्फिस्टन कॉलेजमध्ये मुलांनो त्यांनी विज्ञानाचे शिक्षक होते. ग्रेड मेडिकल कॉलेज याची त्यांनी स्थापना केली मुलांनो. ग्रेड मेडिकल कॉलेजची त्यांनी स्थापना केली आणि ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये काय होते मुलांनो विज्ञानाचे शिक्षक होते. थोडंसं लक्ष देसान एल्फिस्टन कॉलेज. ओके समजलं, चूक समजली मुलांनो. ओके ओके, चूक समजली का. ग्रेड मेडिकल कॉलेजची त्यांनी स्थापना केली होती सचिन त्याच्यामुळं. ठीक आहे, संतोष, सचिन, MPSC, पूजा. चला समजलं बाबा, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर बघा, कोणत्या बिलाचा व्यापार व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून भाऊ दहाजी लाड यांनी त्याचा विरोध केला. मुलांनो भाऊ दहाजी लाड यांनी कोणत्या बिलाचा विरोध केला होता. पहिला व्यापारी सुधारणा, भारतीय कामगार सुधारणा, इनबर्ड की लायसेन्स. ओके श्रेया, वेल्डन. श्रेया रिंग, MPSC, जयदीप, रसिका, आकांक्षा.
वेल डन मुलांनो, याचं उत्तर बघितलं आपण तर लायसन्स हा होता. हे इनबिल्ड बिल वेगळं आहे मुलांनो. इनबिल्ड बिलमध्ये मुलांनो थोडीशी वेगळी माहिती आहे. हे 1884-83 गोष्ट आहे मुलांनो, ती नाही आहे. याचं उत्तर आहे मुलांनो लायसन. लायसन बिलांचा त्यांनी काय म्हणतो मुलांनो विरोध केला होता भाऊ दाजी लाड यांनी. थोडंसं लक्ष देसान. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, बघा महाराष्ट्रातील आद्य सुधारक समाज सुधारण्याच्या कार्यातील वेगळेपण दिसणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला मुलांनो? ओके, मांजरे. मांजरे नाही, जयदीप. त्यानंतर मीराबाई, वेल डन मीराबाई. राजू. त्यानंतर किरण, दत्ता, राजवर्धन, सुरेखा, संजय. मुलांनो भरपूर जणांचं वेगवेगळं उत्तर येत आहे. याचं उत्तर मुलांनो कुलाबा. कुलाबा हे जे ठिकाण आहे मुलांनो रायगड. रायगड या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. यांचा जन्म बघितलं मुलांनो तर 1825 झाला होता. आणि यांचं आडनाव बघितलं तर विष्णुबुवा ब्रह्मचारी नव्हतं मुलांनो, विष्णुबुवा गोखले होतं मुलांनो. विष्णुबुवा गोखले यावर मुलांनो MPSC प्रश्न विचारलेला यांच्या नावावर. तर थोडंसं पाठ रोदेशन विष्णुबुवा गोखले. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांनो, बघा विष्णुबुवा यांनी कोणत्या वृत्तपत्रावरून वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले? वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर कोणत्या वृत्तपत्रातून मुलांनो? सुधारक, धन्वंतरी, धर्मदाय की वर्तमान दीपिका? ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे राजू, किरण, राजवर्धन, MPSC श्रेया, दत्ता. श्रेया दत्ता. त्यानंतर बघितलं सुरेखा, वेल डन मुलांनो. याचं उत्तर बघितलं आपण तर मुलांनो वर्तमान दीपिका. वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून त्यांनी वैदिक धर्मावरील टीकेचे खंडन केले होते, आक्षेपाचे खंडन केले होते. ओके ओके, समजलं सर्वांना? ओके, वेल डन अविनाश, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघितलं आपण, बघा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाची निर्मिती केली नाही? मुलांनो विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कोणत्या ग्रंथाची निर्मिती केली नाही मुलांनो? पहिला भावार्थ सिंधू, धर्मप्रकाश, बोध सागर रहस्य की बघा सत्यार. ओके, वेल डन. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं मुलांनो सत्यार. सत्यार या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली नाही, पण त्यांनी भावार्थ सिंधू, धर्मप्रकाश आणि बोध सागर रहस्य या तीन ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. आणि मुलांनो यांचा मृत्यू बघितलं तर मुलांनो 1881 यांचा मृत्यू झाला. तर थोडंसं लक्ष राहू देसान दोन्ही पण गोष्टी, ठीक आहे. ओके ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या वर्षी सुरू केली? मुलांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींसाठी शाळा कोणत्या वर्षी सुरू केली? 1848, 1852, 1864 की 1827? ओके, आकांक्षा, संदीप, MPSC, मीराबाई, सुरेखा, तुकाराम. ओके, पूजा, संतोष, वेल्डन. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर 1848. 1848 त्यांनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली. 1852 मुलांनो त्यांनी दलितांसाठी पहिली शाळा सुरू केली. 1864 त्यांनी मुलांनो पुनर्विवाह घडून आणला. पुनर्विवाह मुलांनो 1864 हे तिन्ही पण घटनाक्रम पाठ ठेवा, यावर तिन्ही यावर प्रश्न आलेले आहे, ठीक आहे मुलांनो. समजलं सर्वांना? ओके, समजत आहे मुलांनो? त्यानंतर बघा, हा जाऊ द्या. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते? मुलांनो कोणत्या नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते? पहिलं बघितलं मुलांनो अनुबाई, जानीबाई, काशीबाई किंवा सिंधुबाई. ओके, संतोष, श्रेया. ओके, संतोष, श्रेया, दत्ता, मीराबाई, मिलिंद, पूजा, वेल्डन. याचं उत्तर येते मुलांनो काशीबाई.
काशीबाई नावाच्या मुलीला त्यांनी दत्तक घेतले होते. मुलांना थोडंसं लक्ष राहू दे सा. मुलांना आजच्या दिवसपर्यंत बस होते. मुलांना आपण उद्या उद्या पण आपण संध्याकाळी 7:30 उद्या संध्याकाळी 7:30 मुलांना राज्यघटना या विषयावरचे घेता. त्यानंतर मुलांना माझ्या शिकवण्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये मदत होत असेल तर प्लीज तुम्ही सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करसान. आणि मुलांना बघा तुमच्या माझ्या शिकवण्यामुळे तुम्हाला थोडं तरी मदत होत असेल तर मुलांना तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम या चॅनलवरसुद्धा तुम्ही शेअर करत चला. म्हणजे आपण जे बाकीचे गरजू मुलं आहे त्यांनासुद्धा आपण मदत करू शकलो पाहिजे. त्यामध्ये लक्ष द्यायचं म्हणून सर्वांनी. ठीक आहे म्हणून. ओके दत्ता थँक्यू. मुलांना चांगले वाटले प्रश्न. मुलांना सर्वांना प्रश्न चांगले वाटले. मुलांना एक लक्ष द्यायचं सर्वांनी. मुलांना लक्ष देसान बघा ऑन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी मुलांना प्लससाठी तुमच्यासाठी काही मुलांना इथे ऑफर दिलेली आहे ते ती समजून सांगतो. ऑफर मुलांना आजच्या दिवसपर्यंत स्टॉप आहे बरं. उद्या संध्याकाळी 7:30 आहे लेक्चर तर तुम्हाला थोडंसं तुम्हाला सांगितलेलं बरं. आता मुलांना बघा प्लस प्लॅटफॉर्मवर बघा तुमच्यासाठी काही ऑफर आहे. ऑफर होती मुलांना 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 2 महिने फ्री मिळणार आहे. म्हणजे एकूण तुम्ही मुलांना एकूण तुम्ही 14 महिने अन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर तुम्ही अभ्यास करू शकणार. त्याचबरोबर बघितलं 24 महिन्याच्या सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 3 महिने फ्री मिळणार आहे. म्हणजे एकूण तुम्ही 27 महिने मुलांना अन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर तुम्ही अभ्यास करू शकणार. त्याचबरोबर बघितलं मुलांना तर ही बघितलं तर करंट प्राईज आहे. आता या प्राईजवर मुलांना तुम्हाला 10% डिस्काउंटसाठी जो माझा कोड आहे जगदीश PLIVE हा कोड यूज केला मुलांना तर तुम्हाला 10% डिस्काउंट पडतो. म्हणजे तुम्हाला ही प्राईज तिथे मिळून जाणार. आता मुलांना ही जी 10% डिस्काउंटसाठी जी लिंक आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मुलांना बघसान तुम्हाला माझ्या शिकवण्यामुळे तुमच्या अभ्यासात मदत होत असेल तर प्लीज तुम्ही सर्वांनी मुलांना माझ्या लेक्चरला लाईक करसान. त्याचबरोबर तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्ही शेअर करा. आणि मुलांना उद्याचं जे लेक्चर आहे 7:30 हे तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं गरजेचं आहे मुलांना. तेव्हाच तुम्हाला सर्व तिथे मॅसेज येत राहणार. ओके ठीक आहे मुलांना थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. पुन्हा भेटू मुलांना 7:30 उद्या.